लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे आहेत डॉक्टर प्रवीण वायकुळे. गेल्या 2 वर्षापासून मेंदू विकार, मेंदू व मनका शस्त्रक्रिया तज्ज्ञ म्हणून लाईफलाईन हॉस्पिटल येथे कार्यरत आहेत. सर्व मेंदूचे आजार, मणक्याचे आजार, डोकेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, मान दुखणे, ब्रेन ट्यूमर, झटके येणे, अर्धांगवायू, अपघातामध्ये मेंदूला झालेली इजा इत्यादी सर्व आजारांवर उपचार उपलब्ध आहे. तसेच सर्व शस्त्रक्रिया व अशा अनेक 200 अधिक शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत. लाईफलाईन हॉस्पिटल येथे महात्मा ज्योतिबा फुले योजना चालू आहे, पण ज्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही अशा सर्वांसाठी आरोग्य पुस्तिका उपयुक्त आहे. यामध्ये 5% ते 20% सवलत दिली जाते. जे आजार योजनेमध्ये येत नाही अशा सर्व आजारांसाठी व तपासणीसाठी एक्सरे, सीटी स्कॅन, सोनोग्राफी, इकोकार्डिओग्राफी, ECG, EEG, EMG इत्यादी तपासणींवर आरोग्य पुस्तिकेमार्फत 5% ते 20% डिस्काउंट दिला जाईल व ॲडमिट बिलावर 5% ते 10% सवलत दिली जाईल. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कार्ड असल्यास घरून पेशंट आणण्यासाठी ॲम्ब्युलन्स मोफत दिली जाईल. पोलीस खात्यामध्ये नोकरी करताना अशा प्रकारचे अनेक प्रसंग बघितले. अशा प्रकारच्या अगदी निघरून हत्या यापूर्वी पण पाहिलेल्या आहेत मुंबईत नोकरी करताना किंवा गडचिरोलीला नोकरी करताना. परंतु ही अशा पद्धतीने क्रूर पद्धतीने आईची हत्या करणे आणि तिचे हृदय आतडं काढून यकृत काढून ते तळून खाणे हा अतिशय घृणास्पद प्रकार जो पाहिला की तुम्ही जे म्हटलात की एक माणूस म्हणून माझ्या पण अंगावर काटे आले. मला सुद्धा तिथं अतिशय वाईट वाटलं होतं की आईची ही अवस्था आहे. म्हणजे एखाद्या जनावराला सुद्धा तो खाटे अशा पद्धतीने कापत नाही की ज्या पद्धतीने ह्या आरोपीने स्वतःच्या आईला कापलं होतं. आणि तो रात्रभर ते आईला कापतच होता. म्हणजे बरेच वेळ म्हणजे क्षणाचं काम नव्हतं की क्षणात रासायनिक रागामध्ये त्यांनी असं कृत्य केलं असं म्हणायला वावच नव्हता. ती घटनास्थळावरची परिस्थिती बघितल्यानंतर असं वाटत होतं की हा तास 2 तास हे आईचे तुकडे करत बसला असावा. पहिले स्तन काढून बाजूला ठेवले, नंतर छातीचा पिंजरा फुलून तो उघडा केलाय, त्यानंतर त्यातले आतले अवयव काढलेत. नंतर आम्ही घरात सर्च केला तर किचनमध्ये त्या किचन कट्ट्यावर त्या तव्यामध्ये त्यांनी त्या आईच्या काळजीचे तुकडे टाकून त्यामध्ये तेल, मीठ, चटणी टाकलेली होती. अशा आणि त्याचा खाण्याचा प्रयत्न केला होता. अशा प्रकारचा हा घृणास्पद घटना माझ्या पण आयुष्यातली पहिली आहे. आणि त्याच्यामध्ये जो तपास झाला तो अतिशय उत्कृष्ट प्रकारे तपास झाला. त्याच्यामध्ये आमचे वरिष्ठ आहेत, SP साहेब आहेत, लॉ ऑफिसर पवार साहेब आहेत. ज्यावेळेला तपासाचा प्रक्रिया चालू होती त्या वरिष्ठांचं प्रत्यक्ष लक्ष होतं. अमृतकर साहेब आहेत आमचे DYSP आणि माझे सहकारी आहेत. त्याच्यामध्ये अत्याधुनिक आपण म्हणजे जे तपासामध्ये ज्या नवीन नवीन पद्धती आलेल्या आहेत त्याचा आपण वापर केला होता. म्हणजे स्टमक वॉश घेणे, म्हणजे त्याचं उलटी बाहेर काढून आपण ती पोटातून ती तपासाला पाठवली होती. त्याचा हँड वॉश घेतला होता, फूट वॉश घेतला होता, त्याच्या अंगाचा पूर्ण त्याला आंघोळ घालून त्याच्या अंगावरचं ते पाणी आपण जमा करून डॉक्टरांच्या मदतीने ते तपासाला पाठवलं की त्याच्यामध्ये ते रक्ताचे येतात का. आणि फक्त रक्तगट जुळवण्यापेक्षा आपण DNA प्रोफाईलिंग करून ते मॅच केलेलं आहे आणि ते परफेक्ट जुळल्यामुळेच आज ह्या निर्णयाला ही केस आली. ह्यामध्ये मरेपर्यंत फाशी शिक्षा झालेली आहे. त्यामधल्या सर्व साक्षीदारांचं पण आभार मानलं पाहिजे. आमचे लॉ आमचे सरकारी PP शुक्ला साहेब यांनी अतिशय मेहनत घेतलेली आहे. आमचे जे पैरवी अधिकारी आहेत लोहार, हवालदार लोहार, आम्ही संपूर्ण केस बनवून सगळ्या साखळ्या जुळवून कोर्टापर्यंत पोहोचवली. परंतु कोर्टात टिकवणं हे सुद्धा एक महत्वाचं काम असतं. त्यामध्ये आमचे कर्मचारी आहेत, लॉ ऑफिसर आहेत, लोहार आहेत, परीट आहेत आणि मेन म्हणजे जे आपले सरकारी वकील शुक्ला साहेब आहेत ज्यांनी ही अतिशय सुंदर पद्धतीने ती ही जी आमची जी तपासाची साखळी आहे कोर्टासमोर मांडलेली आहे, उलगडून दाखवलेली आहे की जेणेकरून कोर्ट त्या निर्णयापर्यंत पोहोचलं
आणि कोर्ट साहेबांनी त्यामध्ये फाशी शिक्षा सुनावलेली आहे. आज माझ्या आयुष्यातही पुण्यातला पहिल्या फाशीचा प्रसंग आहे, परंतु अतिशय योग्य ठिकाणी योग्य निर्णय झालेला.